विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुस्लिम समाजाची मतं मिळवायची आहे. वृत्त असंही येतं की मुस्लिम आणि ठाणे या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपले 10 उमेदवार मैदानात उतरवायचे आहे. जर मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवायचं असेल तर निश्चितपणे त्यांच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जपाव्या लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी नितेश राणे यांना अंगावर घेतलेला आहे. सतीश चव्हाण यांच्या पत्रात काय म्हटलंय, राणे यांच्या विधानांची चौकशी करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, स्वतःचं राजकारण करण्यासाठी नितेश राणे अशा पद्धतीनं चिथावणीखोर भाषण करतात, वक्तव्य करतात, त्यांच्या वक्तव्यामुळे भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मुस्लिम समाजात संताप सुद्धा त्यांच्या विधानामुळे उसळलेला आहे. महायुतीमध्ये अशा पद्धतीनं काळजी आणि चिंता वाहणारा असा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. म्हणजे मुस्लिम आणि जर दलित मत जर आपल्या हातातून निसटून गेली विधानसभेच्या निवडणुकीत तर त्याचा फटका काय बसू शकतो याची पूर्ती जाणीव त्यांना झालेली आहे. पण असं जर शिवसेना आणि भाजपच्या बाबतीत झालं तर त्यांनी वेगळ्या पद्धतीनं ही मतं भरून आपल्या उमेदवारांना जिंकून आणण्याची रणनीती सुद्धा आखली असेल, म्हणजे ती मतं आपल्याकडे यावीच असा त्यांचा प्रयत्न असेल. पण जर पक्षाचे नेतेच बेजबाबदारपणे वागत असतील तर यांची मतं मुस्लिम समाजाची मतं मात्र भाजपकडे निश्चितपणे वळणार नाही. पण मग हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते का की विधानसभेच्या निवडणुकीत दलित मुस्लिम शेतकऱ्यांची मतं आपल्याला मिळणार नाही किंवा लाडकी बहीण योजनेचाही परिणाम किती होईल आणि त्यातून किती मतं आपल्याला मिळतील, भरभरून मतं मिळतील का, याबाबत जर महायुतीच्या नेत्यांमध्ये साशंकता असेल तर मग लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचं राजकारण केलं गेलं, हिंदुत्वाचा अजेंडा पुढे सरकवला गेला, पण त्याला सुद्धा सर्वच ठिकाणी काही प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. या मुद्द्याचा विरोधी पक्षांनी, काँग्रेसने, इंडिया ब्लॉकने जोरदार विरोधही केला. याही निवडणुकीमध्ये तशाच पद्धतीचा विरोध महाविकास आघाडी विरोधी पक्ष करतील असंच आपल्याला दिसतंय. पण मग भाजपला शिवसेनेला पर्याय सोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण पुढे नेत अशी जर त्यांना ही भीती असेल की दलित मुस्लिम शेतकऱ्यांची आणि महिलांची जर मतं आपल्याला मिळणार नाही तर मग हिंदुत्वाचं कार्ड मात्र नेहमी वापरलं जातं आणि ते कार्ड याही वेळेला त्यांना वापरायचं आहे का, आणि त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वात मोर्चे काढून हिंदूंची मतं आपल्या बाजूला जास्तीत जास्त वळवता येईल का याचा प्रयत्न पक्षीय पातळीवर झालाय का, तो पक्षाचा अजेंडा नितेश राणेंच्या मार्फत चालवला जातोय का, असा सुद्धा प्रश्न अजितदादा गटाला निश्चितपणे पडला असेल. पण त्यांना मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजिबात राजकारण करायचं नाही. ते राजकारण करून पाहिलं पण त्या राजकारणाचा फायदा हा शिवसेना आणि भाजपलाच होतो, त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात होत नाही याची जाणीव झाल्यामुळे अजितदादा गटानं आक्रमकपणे नितेश राणेचा विरोध केला, नितेश राणेंच्या वक्तव्याचा विरोध केला. आणि तो पत्रातून केला असला तरी दिल्लीत सुद्धा भाजपच्या नेत्यांना या संदर्भातली तक्रार अजितदादा गटाकडनं केली गेली आहे. आणि तिथे कोण नेते असतील तर प्रफुल्ल पटेल, अजित पवार हीच नेते मंडळी शीर्षस्थ होती ज्यांनी ती दिल्लीमध्ये तक्रार केलेली आहे. महायुतीत नेमकं या मुद्द्यावरून काय होईल, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आक्रमकपणे पुढे जाताना दिसत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मात्र त्यापासून फारकत घेतली आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं ठरवलं. पण नितेश राणेंना समज दिली असं म्हटलं जात आहे, ती समज देऊन सुद्धा जर नितेश राणे आक्रमकपणे अशाच पद्धतीनं चिथावणीखोर भडकाऊ आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानं करत असतील किंवा ते करतील किंवा त्यांच्याकडून ही वक्तव्य होतील तेव्हा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय निर्णय असेल याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कळवा. आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा.
या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.